Please subscribe my YouTube channel Sahaj Bol. Like, share and subscribe. अध्याय 33वा. या अध्यायाच्या वाचनाने किंवा श्रवणाने आपणास रोग होणार नाही आणि झाले तरी बरे होतील. मच्छिंद्रनाथांच्या तीव्र भेटीसाठी गोरक्षनाथ तीर्थाटन करीत चालले होते. वाटेमध्ये त्यांना एक शेतकरी भेटला. त्या शेतकऱ्याजवळ त्यांनी पोटपूजेसाठी अन्न मागितले. तो शेतकरी नुकता जेवावयास बसणार होता. त्याने विचार केला की ज्ञानदान आणि अन्नदान ही दोन श्रेष्ठ दाने आहेत. मी तर अडाणी असल्यामुळे ज्ञानदान करू शकत नाही, पण आपण पोटपूजेसाठी घेतलेले अन्न दुसऱ्याच्या पोटपूजेसाठी दिले तर नक्कीच पुण्य लाभेल. शिवाय हे तर मोठे साधू महाराज आहेत. त्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या अडाण्याला काम तरी भले मिळेल. गोरक्षनाथांना त्याचे साधे जीवन खूपच आवडले. ते त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले की हे कृषिका, मी तुझ्या प्रीती भोजनामुळे खुश झालो आहे. आता तू तुला उपयुक्त असावर मजकडे माग, मी तुला नक्कीच वरप्राप्ती देईन. नंतर गोरक्षनाथांना वाटले की हे शेतकरी लोक अडाणी असतात, यापेक्षा आपणच त्यांचे कल्याण करावे. त्यांना काय कळणार काय मागायचे ते. मग गोरक्षनाथांनी त्याची एक अल्पशी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्येच त्याला प्रभूचे ध्यान करण्यासाठी ध्यानावस्थेत उभे केले. त्यानंतर गोरक्षनाथ अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांना भेटी देत देत बद्रिकेद्वार येथे आले. तेथे देवाचे दर्शन घेऊन चौरंगी नाथांची खबर घेण्यासाठी गेले. त्यांनी गुहेची शिळा उघडून पाहिली तर चौरंगी नाथांच्या म्हणजे कृष्णागरच्या संपूर्ण शरीरावर वारूळ चढले होते. मुखाने अखंड सीतापती, लवकुश पिता, कौसल्यापती, दशरथ नंदन, प्रभू श्री रामचंद्रांचा जप सुरूच होता. त्यांनी स्वतः चौरंगीनाथच्या अंगावरचे वारूळ हाताने काढले. बघतात तर काय, त्याच्या तपसामर्थ्यामुळे कृष्णागरला पुन्हा हातापायांची पालवी फुटली होती. गोरक्षनाथांनी त्याला जवळ घेऊन कवटाळले. तो उग्र तपामुळे फारच अशक्त झाला होता, पण गोरक्षनाथांच्या कृपादृष्टीने त्याला पुन्हा बल प्राप्त झाले. त्याने गोरक्षनाथांना साष्टांग नमस्कार घातला आणि तुमच्यामुळे मला आज पुन्हा पूर्वावस्था प्राप्त झाली असे तो म्हणाला. गोरक्षनाथांना चौरंगीनाथाच्या उग्र तपश्चर्येबद्दल फारच समाधान वाटले, कारण जास्त फलाहार न करता त्याने उग्र तप केले होते. चामुंडेने गोरक्षनाथांना फळांचा पर्वता एवढा झालेला ढीक दाखवला. त्यानंतर गोरक्षनाथांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून मंगलमय आशीर्वाद दिला. त्यानंतर त्याला घेऊन ते पुन्हा बद्री केदारला उमापतीस भेटण्यासाठी गेले. तेथे गणेश पित्याला गोरक्षनाथांनी ओळख करून दिली. शंभू महादेवाने त्याला तेथेच 6 महिने ठेवून घेतले. आशुतोषने त्याला सर्व शस्त्रे अस्त्रे यांच्या विद्या शिकवल्या, तसेच वेद्याध्ययनही करून घेतले. चौरंगीनाथ सर्व विद्याशास्त्रात निपुण झाला. बद्री केदारनाथचे पुन्हा एकदा डोळे भरून दर्शन घेतल्यानंतर पुढे ते तीर्थाटनासाठी निघाले. विदर्भातून ते कौंडण्यपुरात गेले. आपल्या मात्यापित्याला भेटून ये असे त्यांनी चौरंगीनाथास सांगितले. गोरक्षनाथ चौरंगीनाथास म्हणाले, हे वत्स, तुला मी सर्व प्रकारच्या अस्त्रविद्येची महादेवांकडून माहिती करून दिली आहे, तेव्हा त्याचा वापर करून तुझ्या खोटारड्या सावत्राईस आणि बायकोला चिकटणाऱ्या तुझ्या अंधविश्वासू वडिलांना तू तुझ्या सामर्थ्याचा प्रताप दाखव. गोरक्षनाथांची आज्ञा शिरोधार्य मानून त्याने वडिलांच्या बागेची नासधूस केली, तसेच अनेक गमती जमती केल्या. हे कोणी केले हे राजाला काहीच कळेना, म्हणून त्याने गुप्तहेरांना धाडले. त्यांनी अन्नदात्या नरेशास सांगितले की हे महाराज,
तलावाजवळ सूर्याप्रमाणे तेजस्वी मूर्तिमंत असे दोन साधू ध्यान करीत बसले आहेत. त्यांचेच हे काम असावे. राजाने मनोमन ठरवले की हे दोघे म्हणजे वीर आणि शक्तिमान योगी असतील. ते नक्कीच गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ असतील. त्यांना आपण शरण गेले पाहिजे, तरच आपला काहीतरी निभाव लागेल, नाहीतर ते आपल्या राज्यातील सर्वांचेच प्राण हरण करतील. राजा आल्यानंतर गोरक्षनाथांनी शशांक राजाला मुलाची ओळख करून दिली आणि म्हणाले, हे नरेशा, तुझ्या दुष्ट वागण्यानंतरही त्याने आपल्या तपोबलावर नवीन हातपाय प्राप्त करून घेतले आहेत. तुझ्यासारख्या श्री लंपटाला कितीही सांगितले तरी सर्व काही व्यर्थच आहे. बायकोच्या वचनाच्या एवढ्या आहारी जाऊन सख्या मुलाचे तू हातपाय तोडलेस, तू तर चांडाळ आहेस. नंतर शशांक राजा म्हणाला, हे गोरक्षनाथ, आपले परमपवित्र चरण आमच्या राजमहालाला लागावेत अशी आमची खूप इच्छा आहे. यावर चौरंगीनाथ म्हणाला, नाही पिताश्री, आम्ही त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. तुम्ही आईच्या भाषणावर आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि मला कठोर शासन केले. आता मीच तुम्हाला सत्य परिस्थिती काय आहे ते सांगते. असे सांगून सर्व सत्य कथन केले. यामुळे शशांक राजास आपल्या दुसऱ्या जीवन संगिनीचा फार राग आला आणि तिला कडक शासन करण्याची आज्ञा त्यांनी सेवकांना दिली. त्यानंतर त्या दोघांना मोठ्या सन्मानाने पालखीत बसवून राजमहालात आणले. राजाने आपल्या हाताने त्या दोघांची पाद्य पूजा केली. राणीला कठोर शासन म्हणून कायमचे राज्यातून हाकलून दिले. शशांक राजाला मंगलमय आशीर्वाद दिल्यानंतर ते दोघे तीर्थाटन करीत प्रयागला गेले. आपल्या गुरूंचे प्रेत कसे आहे, व्यवस्थित आहे ना हे विचारण्यासाठी पूर्वीच्या गुरुविनीस बोलावले आणि सर्व काही विचारले. तेव्हा गुरुविनीने अत्यंत भयभीत होऊन सर्व सत्य सांगितले. आपल्या गुरूंच्या प्रेताचे अमूल्य तुकडे शोधण्यासाठी गोरक्षनाथांनी सूक्ष्म रूप धारण केले आणि सर्व पृथ्वी पालथी घातली. पण सर्व परिश्रम व्यर्थ गेले. शेवटी त्यांना वीरभद्राचे बोलणे ऐकू आले. वीरभद्र संरक्षकांना सांगत होता, हे सैनिक हो, तुम्ही डोळ्यात तेल घालून पूज्य मच्छिंद्रनाथांच्या प्रेताचे संरक्षण करा, कारण त्यांचा शिष्य कोणत्याही रूपात केव्हाही अचानक येईल, सावधान व्हा. गोरक्षनाथांनी एक युक्ती केली. त्यांनी सूर्यनारायणास मध्यस्थी म्हणून घेतले आणि ते वीरभद्राकडे गेले. वीरभद्राने त्या दोघांचे थंडे स्वागत केले. दोघांच्या मनातील मनोदय त्याने ओळखला. वीरभद्र म्हणाला, या मच्छिंद्रनाथांनी आम्हाला फार त्रास दिला आहे. आमची तर फटफजीती केली होती. तेव्हा काहीही झाले तरी आम्ही त्यांच्या शरीराचे तुकडे तुम्हाला मुळीच देणार नाही. सूर्यनारायणाने खूप समजावून सांगितले, पण पालथ्या गळ्यावर पाणी. वीरभद्र आणि गोरक्षनाथ यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले. चौरंगीनाथानेही त्यात सक्रिय सहभाग घेतला. वीरभद्राकडे अफाट सैन्य होते. गोरक्षनाथांनी वातास्र आणि मोहिनी अस्त्राचा कल्पकतेने वापर करून वीरभद्राच्या सैन्यास नामोहरम केले. शंकरांना या युद्धाची वार्ता चतुर्भुजधारी वैकुंठपती भगवान विष्णूंने सांगितली. शंकरांनी ताबडतोब स्वर्गामध्ये युद्धाच्या ठिकाणी प्रस्थान केले. शंकरांना साष्टांग नमस्कार करून गोरक्षनाथ म्हणाले, हे उमापती, मी हे युद्ध थांबवेन, पण त्याच्याकडे असलेल्या गुरूंच्या प्रेताचे तुकडे आधी आमच्या स्वाधीन करा. आशुतोषने वीरभद्राकडे ते तुकडे कोठे आहेत असे विचारले. चामुंडेला पाठवून ते तुकडे आणले आणि गोरक्षनाथांकडे सुपूर्द केले. वीरभद्राला यमाकडे धाडू का असे गोरक्षनाथांनी शिवांना विचारले. तेव्हा त्यांनी हो म्हटले. गोरक्षनाथांनी वाताकर्षण मंत्राचा जप करून ते अस्त्र वीरभद्राकडे फेकले. त्यामुळे तो आणि तेथील सर्व राक्षस यमसदनी गेले. उमापती आणि लक्ष्मीपतीने
गोरक्षनाथांच्या सामर्थ्याची भावभा केली। हा वाताकर्षण प्रयोग या दोन्ही देवांना फारच आवडला। गोरक्षनाथ मनात म्हटले, हा आवडण्यासारखा प्रयोग आहे, कारण हा नाथ पंथीयांशी